लोणारमधील ग्रीन हाउसिंग प्रकल्प शोभेची वस्तू। पर्यावरण पूरक ग्रीन हाउसिंगचा लोणारमधील पथदर्शी प्रकल्प आता केवळ नावापुरताच उरलाय। या प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी उपलब्ध असलेला 9 कोटींचा निधी बँकेत पडून आहे, तर त्यावर 1 कोटी रुपयांची व्याजही झाले, मात्र तो निधी खर्च करण्याची परवानगी नाही, तर हा प्रकल्प पुनर्जीवित करावा अशी मागणी होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराच्या काठावरील अतिक्रमण धारकांना स्थलांतरित करून त्यांच्यासाठी मागील 10 वर्षांपूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता। केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत पर्यावरण पूरक ग्रीन हाऊस उभारण्यात येणार होते। एक दिशादर्शक प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जात होते, मात्र केंद्र, राज्य आणि पालिका या तिन्ही यंत्रणांमधील समन्वयाअभावी हा प्रकल्प रखडला असून ही योजनाच बंद केल्याची माहिती मिळत आहे। शिवाय या प्रकल्पात कोणी अधिकारी लक्ष घालत नाही, त्याचे कारण म्हणजे यात फार मोठा भ्रष्टाचार झाल्याची शंका येत असल्याचे मत व्यक्त होते। या प्रकल्पासाठी 20 हेक्टर इकलास जमीन अधिग्रहित केली होती। या योजनेतील पहिल्या टप्प्यातील 600 घरे ही पूर्ण झाल्यावर त्यामध्ये अतिक्रमण धारकांना स्थलांतरित केलंय, मात्र बाकीच्या 606 घरांचे काम पूर्णत्वास जात असताना 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता, परंतु त्यातील 404 घरे पूर्ण होण्याआधीच 2017 मध्ये ही योजना बंद पडली आणि उरलेल्या घरांची अर्धवट अवस्थेतील आणखी दुरावस्था झाली। महत्वाचे म्हणजे आधीच्या कामावर जो निधी खर्च झाला तो पाण्यात गेला, तर आता जी घरे बांधली गेली आहेत ती खंडर झाल्यासारखी दिसत असून त्या ठिकाणी अवैध कामही चालतात, त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ पूर्ण व्हावा अशी मागणी होत आहे। मी माजी मंत्री सुबोध भाऊसावजी माझ्यासोबत या शहराच्या विकासाकरता रावरात्र झटणारे अशी मोहम आली। आज आपण ज्या ठिकाणी उभे आहो हे सरकारी योजनेतले जवळपास 1200 घरं हे तयार करून लोणारच्या विकासात्मक भागाकरता आहे। यातले अर्धे घरं तयार करून लोकांना दिले आणि अर्ध्या घरावर बहुतेक बराचसा निधी खर्च झाला, परंतु या घरावरचा 10 कोटी निधी हा नगर परिषदमध्ये पडून आहे आणि 10 कोटी निधी हा वरच्या लेवलला पण 20 कोटी निधी शिल्लक आहे। तरी पण ह्याच्यामध्ये अधिकारी शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष घालत नाही। याचं कारण माझं मत असं आहे की ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचाराचा भाग आहे। तरी पण हे काम लवकरात लवकर व्हावं आणि इथे लवकर राहायला यावे याकरता मी निश्चितच आम्ही इकडे राजेश बापरेच्या मेसेजच्या नावाने, रंजनाच्या नावाने कोर्टामध्ये सुद्धा दाद मागितली की ते लवकरात लवकर लवकर राहायला आले पाहिजे। या टोटलीमध्ये जवळपास ही 36 कोटीची योजना होती। किती घराची होती, काय होती आणि कोणत्या साली झालेली? जवळपास 1202 घरांची योजना होती। यामध्ये 2 फेज होते, 1 फेज 600 घरांचा, दुसरा फेज 602 घरांचा। आणि ही केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्ट होता की या ग्रीन हाऊसिंग हे फक्त थोड्या ऑफिससाठी वापरणार होते, पण हा केंद्र सरकारने विशेष पायलट प्रोजेक्ट म्हणून ग्रीन हाऊसिंग ही 600 घरांसाठी राबवलेली संकल्पना 1912 याला मान्यता मिळाली। 13 टेंडर होऊन 13 याचं काम चालू झालं। 13 ते 17 जवळपास 400 घरं चांगल्या स्थितीत तयार झाले, 200 अर्धवटे आणि फेज 2 जो आहे ग्रीन हाऊसिंगचा प्रकल्प हा पूर्णपणे ठेकेदार आणि प्रशासन यांच्या चुकीमुळे पूर्णपणे बंद पडलेला आहे। दोन्ही केंद्र आणि राज्यांना दिलेले जवळपास 22 कोटी रुपयापर्यंत इथे खर्च आला, विद्युत व्यवस्थासुद्धा झाली, परंतु ठेकेदारांनी अर्धवट कामं केल्यामुळे सध्या आज जे चांगल्या अवस्थेमध्ये घरं राहायला पाहिजे ते एक भयान सन्नाटा पसरलेल्या भूत अशा ठिकाणी हे तयार झालेले। बुलढाणा।